मजा येते. तर रोडचा वत्र असा निजामशाही म्हणा, त्यांच्यामध्ये जी लढाई झाली आणि त्यावेळी कृष्णदेवरायाचा पराभव झाला, तर त्या घराच्या जवळ आल्याचा आनंद, असं खवळलेला समुद्र, काय काय ढग, भरपूर हवा आणि थेंबे थेंबे पडणारा पाऊस. सो बघा, आता आपण या ब्रिज वरून निघालो, ब्रिज वरून पलीकडे पुढचा आता प्रवास आपला सुरू झालेला आहे बेकुल फोर्ट कडे. थोडा ट्रॅफिक आहे इथे, मला असं वाटतं मोठ्या सिटीचा ब्रिज आहे, आता लवकरच तुम्ही बाहेर पडूया. सो बघा, मस्तपैकी नदीच्या बाजूबाजूने असा प्रवास आपला चालू आहे, मध्ये मध्ये ब्रिज लागतात आणि समोर बघा आता एक सिटी आली आहे. ओके, सो हे कॉमन आहे केरळामध्ये. ओके, सो विलेजेस कमी दिसतात, सिटीज जास्त, स्मॉल स्मॉल सिटीज आहे. बघ सारख्या सारख्या ना एकच गोष्टी दिसतात, ते म्हणजे मलबार गोल्ड डायमंडची दुकानं. ओके, आणि त्याच्याशिवाय बघा आता इथे परत आलं हे कसलं सिल्क आहे, उरिया सिल्क. आता ही सूर्या सेल्स, ही दुकानं का दिसतात ना काय कळत नाही. ओके, नुसतं डोक्याला त्रास करून ठेवला या दुकान. गोल्ड आणि साडी, गोल्ड आणि साडी नुसतं आपलं. आता बघा आता परत दिसायला लागतील, कुठे ना कुठेतरी थोडं पुढे गेलं ना की परत दुसरं गोल्डचं दुकान. अरे म्हणजे केरळ सांगते की थांबा शॉपिंग करून जा, नाही आज वेळ नाही आहे, आज गोकर्णाला पोहोचायचं आहे. आज काय करू शकत नाही, एक साडी घ्यायची. बघा सिल्क गोल्ड अँड डायमंड सगळी याचीच दुकान आहेत, अजून काय नाही. नुसतं एक साडी घ्यायची, एक ज्वेलरी घ्यायची आणि मग जातो. जसा प्रवास चालू आहे आता. ओके, आणि असं आपण समुद्रापासून जास्त लांब नाही, हा सगळ्या कोस्टल हायवेच आणि आता मध्ये तुम्हाला दाखवलं नाही पण कोस्टल हायवेचं पण यांच्या खूप मोठं काम चाललं एका ब्रिजचं. ओके, तर मला तर वाटतं हा पण आता एक्सपांड होतोय, पण जो आहे तसा पण रोड चांगलाच आहे. फक्त एवढंच आहे की ऍक्च्युली हा रोड सिटी सिटी मधून जातो आणि गावागावातून, तर त्याच्यामुळे होतंय काय की मध्ये मध्ये ट्रॅफिक लागत राहतं. पण बघा ना केरळमध्ये तुम्हाला फळं वगैरे आहेत ना अशी रस्त्याला खूप चांगली मिळून जातात. आता ही कुठची तरी दुसरी एक सिटी आली आहे, किंवा ओलाचं दुसरं ऑफिस पण आहे. इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप, पेट्रोल डिझेल, पण सीएनजी नाही आहे कुठे, सध्या तरी सीएनजी तर दिसलं नाही. कोणत्या सिटी आहे ही काय माहिती. सो अगेन मला असं वाटतं एक कुठेतरी स्मॉल सिटी असणार आणि आपला जो हा बेकल फोर्ट आहे ना तो अजून पण एक तासावरती आहे. ओके, सो बेकल फोर्ट 3:15 दाखवतोय, तर आता 3:15 आम्ही फोर्टला पोहोचलो. मोठा फोर्ट आहे ऍक्च्युली तो, मग तो एक्सप्लोअर करायलाच आमचा 1/4 पाऊण तास जाईल. प्रवास सुरू होईल तो 4 वाजता, त्यानंतर मग बघूया पर्यंत जाणार तो आपला आजचा प्रवास. गोकर्णाला पोहोचू रात्री किती वाजता ते पण माहिती नाही, की परत जसं तुम्हाला बोललो अनप्लॅन ट्रिपच चालू आहे आमची, आता ही सुरुवात झाली म्हणजे कालपासून, त्याच्यामुळे मध्ये पण कुठेतरी ब्रेक घ्यावा लागला तर एखादा चांगला. डे 1 डे 2 उटी पासूनच सुरुवात झाली ना. हा डे 2 उटी पासून ना, म्हणजे त्यावेळी काय आलं, कुन्नूरला नाही गेलो ना. अच्छा, हा कुन्नूरला नाही गेलो, पण ते जाणं शक्य पण नव्हतं ऍक्च्युली, आपल्याकडे तेवढा वेळ पण नव्हता. आपण जेवढा उटी कव्हर करायचं तेवढा उटी डब्यापैकी कव्हर केला, कारण कुन्नूरला गेलो असतो तर आपला त्याच्यामध्ये 2-3 तास गेले असते आणि ना धाड उट्टी झाला असतं ना कुन्नूर झालं असतं. सो प्रवास चालू आहे, बाकी रस्ता एकदम मस्त आहे, काही प्रॉब्लेम नाही, फक्त ट्रॅफिक आहे रस्त्याला म्हणजे थोडं थोडं. ते बघा बेकल फोर्ट किती 40 किलोमीटर वरती आहे. होप सो लवकरच पोहोचू बेकल फोर्टला, भेटूया लवकरच बेकल फोर्ट. आणि मला असं वाटतं मी जिथे जिथे जातो ना तिकडे तिकडे कोस्टल हायवेचं काम चालू होतं. मुंबई गोवावरून ट्रॅव्हल करतो तिकडे काम चालू आहे. आता बघा आपण रस्ता फोडतायत, मोठं वायडनिंग करतायत, कधी कधी मोठमोठे ब्रिजेस बांधतायत, आपण एकदम सुपर हायवे बनवतात. होपसो तर या लोकांना कामाला 10-15 वर्ष नाही लागणार, त्यांची कामं फटाफट होऊन जातील, रस्ता वायडनिंगची आणि रस्ता मोठा करण्याची. ते खूपच मोठा बनवतात मला असं वाटतं, एक 6-lane highway to 8-lane highway बनवण्याचा प्लॅन आहे वाटतं या रोडला. ओके, कारण काम तसं जोरात चालू आहे सगळीकडे ब्रिजचं वगैरे, त्याच्यामुळे जरा वेळ लागतोय ऍक्च्युली आपल्याला. आणि ऑफकोर्स पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे सगळे ओलचिंब झालेलं आहे आणि अजून जरी एकदम जोरात पाऊस लागलाय कुठे, तो जो पाऊस लागतो ना तो थेंबे थेंबेत लागतोय. तर बघा इकडे पण ब्रिजची कामं चालू आहेत, मोठमोठे ब्रिज बनतात. म्हणजे जर एक ब्रिज गेला तो जवळजवळ 4-5 किलोमीटरचा ब्रिजच होता, कंटिन्युअसली संपर्क नव्हता ब्रिज, म्हणजे सगळं वरतूनच घेऊन जात आहेत ते सेपरेटली. पाऊस धोतो, लेट सी कधी. अजून आमचा बेकल फोर्ट आला नाही आहे, अजून 40 मिनिटं दाखवत आहे, 20 किलोमीटर लेट से कधीपर्यंत पोहोचू तुम्ही. ते बघू शकता तुम्ही केरळा बॅकवॉटर, मस्तपैकी आपली माडाची झाडं आणि हिरवं हिरवं गार पाणी आहे, माडाची सावली पडते आहे त्याच्यामुळे. इकडे पलीकडे पण एक ब्रिज दिसतोय, आपला प्रवास चालू आहे. असं पावसाळ्यात हे काम यांचं जोरात चालू आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं या कोस्टल हायवेचं पण काम चालू आहे. आता एक तर अजून 37 मिनिट्सवरती आहे वेहिकल फोर्ट, 23 किलोमीटर्स. डायव्हर्जन्स बनवलं आहे रस्त्याचं काम चालू असतं, त्यामुळे काय ओव्हरटेक वगैरे करता येत नाही, गुपचूप फॉलो करत करत जावं लागतं सगळ्या गाड्यांना, तोच एक प्रॉब्लेम झाला आहे. हळूहळू प्रवास चालू आहे आणि समोर बघू शकता आपण आलो ते बेकल फोर्टला, ते टेम्पल पण आहे वाटतं, प्रॉपर एंट्रन्स केलाय. गाडी आता कुठे पार्क करायची, पार्किंग आहे ते समोर दिसतोय तो बघा बेकल फोर्ट,
आपण याच्याशी बद्दल बोलूच, पण आधी गाडी पार्क करून घेऊया. सो माझ्या मागे तुम्ही बघताय हा आहे बेकळ फोर्ट. आणि बेकळ फोर्ट बद्दल सांगायचं झालं तर हे बेकळ आहे ना, हे एक सी पोर्ट होतं मोठ्या प्रमाणात. इकडून म्हणजे व्यापार वगैरे चालायचा, इकडचे जे लोकल राजा होते ना, तर ते हे शहर तर त्यांनी वसवलेलं. पण जेव्हा कृष्णदेवरायांचा म्हणजे तलिकोटाचा तुम्हाला वॉर माहिती असेल, कृष्णदेवराय म्हणजे विजयनगर एम्पायर प्लस सल्तनत वेगवेगळ्या, आदिलशाही म्हणा, निजामशाही म्हणा, त्यांच्यामध्ये जी लढाई झाली आणि त्यावेळी कृष्णदेवरायाचा पराभव झाला, तर त्यावेळी नायकाच होते इकडे, तर त्यांनी मग बेकळचा कंट्रोल घेतला. आणि मग नायकांनीच इथे 1650 दरम्यान, म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द महाराष्ट्रामध्ये फुलत होती, तर त्याच काळामध्ये 1650 त्यांनी हा फोर्ट बांधायला घेतला. आणि हा फोर्ट ह्यूज फोर्ट आहे, जो 40 एकरमध्ये असा हा पसरलेला किल्ला आहे. आणि नायकांच्या नंतर हैदर अली म्हणजे टिपू सुलतानचे वडील आहेत ना, तर त्यांनी याच्यावरती हल्ला केला, त्यांनी जिंकला. पण टिपू सुलतानने बरीच वर्ष तिथून राज्य केलं या आजूबाजूच्या प्रदेशावरती, म्हणजे त्याची सत्ता जास्त होती. आणि त्यावेळी नंतर मग जेव्हा टिपू सुलतानची लढाई झाली मराठ्यांबरोबर आणि इंग्रजांबरोबर, तेव्हा टिपू सुलतानचा पराभव झाला आणि नंतर मग हा फोर्ट ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. तो नंतर मग इकडून त्यांचा मेन इकडे त्यांचा सेंटर होतं, म्हणजे डिव्हिजनल हेडक्वार्टर म्हणा. आणि तसा हा फोर्ट आहे. तर या चला आता हा आपला बेकल फोर्ट बघूया. तो बघा बेकल फोर्टचा एंट्रन्स खूप मोठा फोर्ट आहे, तर आतमध्ये जाऊच आपण आता एक्सप्लोअर करायला. एंट्रन्सलाच बघा ना, हे श्री मुख्य प्राणा टेम्पल आहे आणि इथून बघा असं एंटर करतो आपण. सो हे थोडं युनिक आहे बघा ना, यांचं जे स्ट्रक्चर आहे ना, आपण जर तुम्ही महाराष्ट्रातले किल्ले बघितलात तर त्याच्यामध्ये जे चिरे होते तर ते खूप मोठमोठे होते, इकडे चिरे बघा ना जरा छोटे वाटतात. आणि बेकल फोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो छानपैकी गार्डन बनवलं आहे, अशी तटबंदी आहे, बेबी केअर रूम, टॉयलेट तिकडे आहे. समुद्राचा आवाज येतो आहे, तर समुद्र पण जवळच आहे. आणि आकाशात काळे काळे ढग तुम्ही बघू शकता. अरे वा, इकडे आंबे पण लागले आहेत हे बघा. आणि सगळी जुनी स्ट्रक्चर्स आहेत, मला असं वाटतं ही तुटली असतील आणि त्याच्यामुळे आता फक्त त्याचे अवशेष बाकी राहिले आहेत. चिरे आणून ठेवलेले आहेत वेगळे, पण आहेत चिरे, पण यांचे चिरे थोडे साईजला छोटे आहेत. आपले चिरे कसे मोठे असतात ना बघा. काय मस्त आवाज उठली आहे. परत एक आंब्याचं झाड, सो आंब्याच आंब्या तिथे पण. तिकडे पण एक बुरुज दिसतोय आणि हा तर बघा ना एक मस्त जसा बुरुज आहे, वरती चढून जातोय आपण. आणि वाटतं इकडे ना एक विहीर आहे, त्याला तसं काय पॅक करून ठेवलेलं आहे त्या विहिरीला. येस येस, विहीरच आहे बघा, दिसली का विहिरीच्या आतमध्ये आहे पाणी. मला असं वाटतं त्याच्या खालची ना चिरे तुटले आहेत, तर त्याच्यामुळे त्यांनी ती बंद करून ठेवलेली आहे. तर तिकडे एक बुरुज दिसतोय बघा लांबवर. आणि याच्यावरती चढायचं आहे, तो आता या चढूया. जरा असं स्लिपरी वाटतं आहे, मेंटेन ठेवावं लागत असेल. बघा ना यांचा चिराची साईज बघा, फक्त जरा छोटा चिरा आहे यांचा कटिंगसाठी. आपल्याकडे चिरे जरा मोठे असतात भले भक्कम. हा बघा बघा केवढा खतरनाक व्ह्यू आहे हे बघा, मस्तच ना. वरती जाऊया. मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा बुरुज, आणि जसं तुम्हाला बोललो बघा प्रचंड मोठा फोर्ट आहे बघा. किल्ल्याची तटबंदी बघा तुम्ही फक्त. आणि मला असं वाटतं ही एक प्रायमरी तटबंदी आहे, त्यानंतर मग अजून सुद्धा आउटर बाउंड्रीज वगैरे असतील. म्हणून मस्त समुद्र दिसतोय, काळे काळे ढग. इकडे अजून छान दिसतोय समुद्र. इकडे बीच पण आहे, बेकळचा ब्रिज आहे वाटतं. सुंदर बीच आहे ना, छान हिरवळता झालेली आहे, हिरवा गार. आणि मला असं वाटतं हा राजवाडा वगैरे असेल, किंवा जिथे मीटिंग्स वगैरे चालायच्या, दरबार भरायचा अशी ठिकाणं. हा एकदम प्रायमरी असा किल्ला वाटतं बघा, याच्या बुरुजांवरून वाटतं बघा. आणि याच्यामध्ये आपण अंडर आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या अंडर येतो, त्याच्यामुळे बघा त्याचं रिपेरिंगचं काम चालू आहे. इथे पण काहीतरी होतं पण ते आता तुटलेलं आहे. सो या किल्ल्यावरती पण बऱ्याच लढाया लढल्या गेल्या आणि कुठेतरी अगेन ब्रिटिश कारणीभूत असतील हा किल्ला नष्ट करण्यासाठी. तो एंट्रन्स आहे बघा, इकडे पण बरेचसे असे स्ट्रक्चर्स आहेत बघा. तिकडे पण बघा म्हणजे नव्हे तो असा टॉयलेटसारखा आहे किंवा आंघोळ करण्याचा. म्हणजे इकडे एक स्ट्रक्चर होतं, तिकडे एक होतं, तिकडे एक होतं, तिकडे एक बंगला होता, तिकडे एक बंगला होता, तिकडे बंगला. अशी बरीच तिकडे एक इधर धान्याचं कोठार वाटतं आहे, नाही तर दारुगोळ्याचं कोठार. आणि असा समुद्र. सो बेकळ फोर्ट एवढं भारी वातावरण झालेलं आहे ना, ॲक्च्युली वातावरणाला दहा पैकी 10 मार्क आहेत की सगळ्या गोष्टी. बघा ना मागे तो बुरुज कित्येक वर्ष जुना असेल आणि त्याच्यावरती बघा असे काही काही ढग आले, असं काहीतरी वेगळंच फिलिंग येतं ना, असं कुठं तरी मूवीचं शूट चालू आहे असं. सो टाटा बाय बाय टू बेकल फोर्ट. ओके, खूप मोठं आहे ओके, पण सगळीकडे तसंच आहेत बुरुज आणि असंच फिरायचं आहे मिळतो. ओके, तर आता निघूया पुढच्या प्रवासाला. आणि आता मला असं वाटतं प्रेरणा कुठे पडून. यस यस, कारण आता रन 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 तेवढंच आहे, गाडी चालवत जायची आहे. बघूया कुठपर्यंत पोहोचतो ते आपण. पण यस, बेकल फोर्ट नाईस प्लेस ओके, स्पेशली जर तुम्ही मस्त असं
चिल्ड आउट करायला येतात, हँग आउट करायला. खरंच छानच. त्या साईडला लावूया का एकदा, समोर जाऊया का समुद्राच्या तिकडे? ओके चला आलोच आहे, तर तिथे समुद्राच्या जवळ जाऊन बघूया की कसं वाटतं ते. तिकडे गेलो की काय? हां का, कसं असेल ना इथे आयुष्य 500 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वी असे फ्लॅशबॅक गेले पाहिजेत. कोणीतरी टाईम मशीन शोधली पाहिजे, ॲटलिस्ट तिकडे जाताना आला तरी त्या वेळेचं शूट करता आलं पाहिजे. कसं असेल आयुष्य? तो एका समुद्राजवळच्या बुरुजावरती आलेलो आहोत. अजून पण खाली उतरायला चान्स आहे, तिकडे गेलेत, पण आम्हाला तर म्हणजे समुद्राचा व्ह्यू बघायचा होता. आता आम्ही इथे आलो बघा. यस बघा, असं खवळलेला समुद्र, काय काय ढग, भरपूर हवा आणि थेंबे थेंबे पडणारा पाऊस. केरळातला पाऊस मला माहिती आहे, मी मुंबईमध्ये हा व्हिडिओ बघताय आणि बाय द टाईम हा व्हिडिओ रिलीज होईल तोपर्यंत मे बी थोडा पाऊस पडलेला असेल किंवा नसेल, पण डिपेंड. भारी वातावरण आहे ना, मस्तच हवा सुटली आहे, एवढा हवा आहे ना. लाईट वर्स वरती पण आम्ही नसा कॅमेरा पकडून ठेवलेला, मी थोडंसं ती हातातून पडला, कॅमेराचं दी एंड आहे म्हणजे आयफोनचा. आता पण तशीच परिस्थिती आहे, एवढा जोरदार वारा आहे ना. तिकडे जायचं आहे की निघूया? आता निघूया ना. ओके चलो निघूया आता. मग बघ ना, हे ढग बघितल्यावरतीच निघूया निघूया वाटायला लागतं, कारण काळे काळे ढग नुसते गोळा झालेत, कधी कोसळायला सुरुवात करायला सांगू शकत नाही. आणि आता याच्या पुढे मात्र आपण आता स्टॉप नाही घेणार आहोत, आपण पुढे आपण प्रवास सुरू करूया कर्नाटक साईडचा. आता मी असं म्हणेन, कारण मला पण नाही माहिती गाडी किती वाजेपर्यंत कुठपर्यंत पोहोचणार आहे. आपण आपलं हळूहळू ब्रेक घेत घेत ड्राईव्ह करायचं आणि जिथे वाटेल तिथे थांबायचं. प्लॅन तर कोकणाचा होता पण मला वाटत नाही, कारण कसं आहे की रात्री 11-12 वाजता पोहोचण्यात काय पॉईंट राहत नाही, कारण मग हॉटेल मिळेल नाही मिळेल. ओके सो त्या सगळ्या शक्यता आणि परत गोष्टी येतात, पण काय करायचं म्हणता, ट्रॅव्हल करायचं का उशिरात उशिरा जेवढं जमेल तेवढं, आणि मग कॉल घ्यायचा. कारण उद्या जर गोकर्णाला गेलो ना तर मग उद्याचा प्रवास एकदम कमी होऊन जाईल. एक 5 तासावरती सावंतवाडी आहे, 4.5-5 तासांवरती, आणि पुढं गोकर्ण एक्सप्लोअर पण करता येईल. गोकर्णाला मी कधी गेलो नाही आहे, एक शिवाचं टेम्पल आहे आणि त्याशिवाय बीच वगैरे पण आहेत. सो बघू कसं काय ते. इथे एक विहीर पण आली आहे, विहीर दाखवतो तुम्हाला. बघा मोर ओरडतोय, मोर आहे इथेच कुठेतरी जवळपासच. आणि हे बघा विहीर, पण विहिरीला पाणीच दिसत नाही आहे, अशी काहीशी विहीर आहे. गव्हर्नमेंटच्या अंडर आहे ही प्रॉपर्टी, त्याच्यामुळेच आपण नसते उपद्रव करण्यात काही पॉईंट नाही. ही विहीर आहे, विहिरीतलं पाणी दिसलं मला, त्या जरा तुम्हाला पण दिसत असेल. यस चला, खूपच वाजतील तर प्रवासाला सुरुवात करूया. तो मध्येच बघा थोड्या वेळासाठी का होईना, पण असा रोड आलेला 2 मिनिटासाठीच. ओके आणि एवढं बरं वाटलं ना, पण रोडचं काम ना जोरात चालू आहे, पण त्याच्यामुळे झालं काय सर्व्हिस रोडनेच गाडी चालवायला लागली, त्याच्यामुळे बराच वेळ जातोय. आणि आता आपण मंगळूर सिटीमध्ये पण जाऊ, एक लोटते 40 किलोमीटर नंतर, त्याच्यामुळे ते ट्रॅफिक पण लागेल, त्यामुळे आज जरा आपल्याला वेळ लागणार आहे. मे बी नेक्स्ट टाईम जेव्हा कधी आपण केरळला आलोच त्यावेळी हा रोड कम्प्लीट झालेला असेल. होपसो हा रोड मुंबई गोवासारखा रखडणार नाही, काम तर जोरात केलं आहे त्यांनी, चालू आहे. सो होऊन जाईल. मलाच कधी कधी प्रश्न पडतो की माझ्याच नशिबामध्ये सगळे अंडर कन्स्ट्रक्शन रोड कसे येतात. आता मी बँगलोर राहायचं ठरवलं तर मुंबई पुणे बँगलोर रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे एक्सपेन्शन चालू आहे. चांगलं आहे मी असं नाही म्हणत आहे, आता या पण रोडचं ना काम चालू आहे, तर ना सगळ्या सर्व्हिस रोडवरूनच प्रवास चालू आहे, त्यामुळे एकदम हळूहळू. आता हे अंतर ना जर हा रस्ता झाला असता ना तर कधीच कम्प्लीट करून पुढे गेलो असतो. आणि आता सर्व्हिस रोडला आता बघा, इथे समोर बघा, आता बस थांबली आहे, ती लोक चढतायत बस मध्ये, तर त्याच्यामुळे कसं तोपर्यंत थांबूनच राहावं लागतं, काहीच करता येत नाही. सो युअर वेटिंग, पण जेव्हा हा रस्ता रेडी होईल तोपर्यंत आपला प्रवास होईल का परत, काय माहिती. तेच आहे ना, ऍटलीस्ट हा 6 महिने आधी कम्प्लीट करून टाकला असता तर आता मी सुसाट गेलो असतो याला. पण ठीक आहे, मे बी रस्त्यांची प्रगती होत राहणं हे आपल्या नशिबात आहे, अजून काय बोलायचं, म्हणजे बघणं आपल्या नशिबात प्रगती कशी होते. यस यस, प्रगती कशी होते तिथे दाखवणं. ओके म्हणून म्हणूया की ठीक आहे, कारण ऍक्च्युली अंतर खूपच कमी आहे ना, ऍक्च्युली खूप जास्त नाही, 268 किलोमीटर आहे. ओके म्हणजे जर हा रोड जर उद्या झाला असता ना तर यार 3-3.5 तासात म्हणजे आत्ता मी पोचलो असतो, तर 5.5 तास दाखवते ना ते 3.5 तासामध्ये, मे बी आता जास्त पण दाखवतील. ओके कारण मंगळूरमध्ये आपल्याला थोडं ट्रॅफिक पण लागेल, कारण संध्याकाळची वेळ आहे. ओके त्यामुळे मध्ये मध्ये अर्धा ट्रॅफिक वाढत जाईल. सो लेट सी, परीक्षा बघतोय असं म्हणूया देव. कसं काय ते बघा ना, काय काम चालू आहे तर बघा, फक्त जी पूर्ण हाईट वाढवत आहेत, जेव्हा बनेल तेव्हा खतरनाक बनेल मला वाटतं. मजाच येईल मग पूर्णच्या पूर्ण या रोडला चालवायला, की मग आपण असेच करून चुटके मारून आपण गोव्याला वगैरे फिरायला येऊ शकू जर एवढे चांगले रोड व्हायला लागले तर. लेट सी असेल कधीतरी नशिबात तर येऊ. आणि तरी वाट बघतोय की नेत्रावती नदी कधी आपण क्रॉस करणार आणि मंगळूरमध्ये कधी एंटर करणार त्याची. सो ही मशीन बघा ना, बाप रे केवढी मोठी मशीन आहे.
खतरनाक काम चालू आहे ना. आणि सध्या आपण आहोत ते उपाला नावाच्या सिटी मध्ये. कधी आलात का तुम्ही उपाला मध्ये? ओके, उपाला इज इन केरला ओनली आय थिंक. मला पण नाही माहिती बॉर्डर स्टेट कोणतं आहे केरळाचं. आता याच्या पुढे आम्हाला ट्रॅफिक लागतंय उपाला गेट आणि त्याच्यानंतर केरळाच आहे. मी बॉर्डर स्टेट बघतोय नंतर उल्लाल कशामध्ये आहे काय माहिती नाही. आय थिंक उल्लाल कर्नाटकामध्ये होतं ना. पण बघा ऍज युज्युअल आपण इथे आलेलो आहोत उपाला मध्ये आणि समोर दिसलाय डाव्या हाताला ते कसलं आहे दुकान कसलं आहे ना मेट्रो गोल्ड अँड डायमंड. असं आहे का की केरळातले लोक भरपूर गोल्ड बाय करतात का? हा ना, त्यांच्याकडे ते असतं ना. पण मी असं ऐकलेलं की केरळ कर्नाटकामध्ये पण घालतात. हो, मंगलोर मध्ये जास्त घालतात. मंगलोर ना, मंगलोर गोल्ड पण प्रसिद्ध आहे ना. जसं मलबार गोल्ड आहे तसं सगळे दुकान. आता हे फुल एकदम सिटीच्या मध्ये आलं. आज जाऊन पण दुकान दाखवू शकतो बघ इथे. अरे बापरे, ते बघा फॅन्सी पॅलेस. मला ते नकली होते. हे कुठे आहे? स्काय गोल्ड रुबी. ही खरी वाली आहे स्काय गोल्ड. बघू आता कसं इथून बाहेर पडणार आपण किती वेळात. एक काय हायवे बनवलाय बघा ना, हा खतरनाक एकदम. म्हणजे जवळजवळ एका वेळी चार गाड्या जाऊ शकतात. हा आठ लेन हायवे झालेला आहे. एवढा सुसाट मजा येते ना गाडी चालवायला. आय विश यार एकदा परत येईन मी फक्त रोड साठी केरळामध्ये. जेव्हा हा हायवे कम्प्लीट होईल तेव्हा पटकन जाता येईल ना केरळाला बाय रोड. आणि एनिवे आम्ही ट्रिप प्लॅन करत होतो आता केरळाची एक ऍप आहे ना साऊथ केरळाची. ओके, सो त्यावेळी मग मी थांबू अजून एक दोन वर्ष आणि त्यानंतर मग कोस्टलने आपण पूर्ण येऊया साऊथ कर्नाटकला. कारण कन्याकुमारी पर्यंत लडाख तर आपला झालाय. तर लडाख टू कन्याकुमारी आपलं दोन्ही कम्प्लीट होऊन जाईल. दोन्ही टोक बघा ना, हा काय मजा येते. तर ना घ्या रोडचा मात्र असा काय बोलता बघा ना. गाडी अशी सुसाट चाललेली आहे ना. ना ब्रेकची गरज आहे, ना क्लचची गरज आहे, ना ऍक्सिलेटरची गरज आहे. मस्त एका कॉन्स्टंट स्पीडला गाडी. आता मध्ये चाललेलं की ऑटोमेशनवाल्या गाड्या भारतामध्ये आणायच्या की नाही आणायच्या टेस्ला सारख्या वगैरे. जर असे रोड होणार असतील तर काय हरकत नाही, त्या गाड्या पण येऊ शकतात भारतात. ओके, सो ऍटलीस्ट हायवे वरती तरी. नाहीतरी मी जेव्हा युएसला गेलो तेव्हा टेस्ला ऑटोमेशन म्हणजे हायवे वरती झाला होता. तिच्या ठिकाणी नाही. सो बघा ऐसा सुसाट रस्ता. आय विश असा रस्ता डायरेक्ट सावंतवाडी पर्यंत असेल. तर माझ्या तर आता मूड झाला तर आम्ही कोकणाला जाणार पण नाही, सावंतवाडीला पण जाईल. असा रस्ता असेल तर जायला काहीच हरकत नाही. सावंतवाडीला डायरेक्ट कशाला मध्ये गोकर्णाला परत कधी येऊ शकतो. चार तासच जाईल सावंतवाडीवरून. आता हे अंतरना खूप जास्त आहे म्हणून म्हणजे ट्रॅफिक मुळे वगैरे लागत आहे. नाही तर सावंतवाडी पण प्लॅन केलं असतो. आता मध्ये कुठेतरी एक ब्रेक घ्यावाच लागणार आहे. पण वा मजा येते. काय म्हणतात, कोणाकोणाला आवडेल असे रोड वरती ड्राईव्ह करायला कमेंट करून नक्की सांगा. असा रोड तुम्ही कधी एक्सपिरियन्स केला आहे का ते पण मला सांगा. आणि कधी कधी मला असं वाटतं ना डांबराचे रोड आहेत ना तर ते बघायला एकदम स्मूथ असतात. आता हा ना डांबरी रस्ता आहे. ओके, हा सिमेंटचा नाही आहे तुम्ही बघू शकता. आणि हा एवढा स्मूथ जातो ना. सिमेंटच्या रस्त्याने जरा अशी उबड खाबड असतात. गाडी मध्ये मध्ये ना आपटत राहते. मे बी आपल्याकडे बनवत नाहीत म्हणून. हा बघा आता एक आहे सुसाट गेला स्कॉर्पिओ वाला. आता मला असं वाटतं आरामात 120 स्पीडला आहे. आता जोपर्यंत स्पीड एका निअर रस्त्यावरती नाही आहे तोपर्यंत हा पळू शकतो. नंतर कटाकट कटाकट बिला येतील 2000 रुपयाची त्याला फाईन. ओके, आम्ही आपले मला वाटतं असा रस्ता आहे केला तर 100 स्पीड हा अलाउड केला पाहिजे. ऍटलीस्ट 120 स्पीड अलाउड केला पाहिजे. 120 स्पीड ने आरामात जाऊ शकतो. आता आम्हीच बघा, आता आम्ही 80 आसपास आहोत. 80-85. ओके, सो संपला आपला सुंदर स्वप्न संपलेलं आहे. बॅक टू पॉइंट. वा मजा आली काय म्हणता. आणि वेलकम बॅक टू कर्नाटका. ओके, घराच्या जवळ आल्याचा आनंद. ओके, काय असतो हा वेगळाच असतो. एवढी आपली लॉंग ट्रिप आणि आता कर्नाटकामध्ये आलो आहे. आणि कर्नाटका कसं माहिती नाही पण एकदम मला असं घरच्यासारखंच वाटायला लागलंय. कारण एवढ्या वेळा आम्ही येऊन गेलो आहे कर्नाटकामध्ये. हा, आणि एवढं डिटेलमध्ये एक्सप्लोअर केलं हंपी बदामी म्हणा आणि मंगलोर पासून उडुपी पासून पुढे मुरुडेश्वर पर्यंत. आणि जाताना आम्ही धारवाड वगैरे करून गेलो. ओके, सो त्याच्यामुळे फक्त एक कोकण राहिलेलं. तर बघूया आता प्लॅन तर आहे, मला असं वाटतं करावं तर लागणार. पण आता जर असाच स्पीड राहिला आपला आणि जर ओ टच छोड असेच रोड राहू दे तर मग नथिंग लाईक इट. आता मंगलोरला मे बी आपल्याला थोडं ट्रॅफिक लागेल. रोड तर हा कर्नाटकवाल्यांनी टोल घेतला आहे. तर टोल घेतला आहे तर त्यांनी रोड पण चांगला द्यावा. ओके, एवढी एकच इच्छा. लेट्स सी. सध्या आपण चाललो होते नेत्रावती नदीच्या ब्रिजवरून आणि समोरच आहे ते मंगलोर शहर. ओके, सो मंगलोर सिटी. आणि मंगलोर सिटी कशासाठी प्रसिद्ध आहे सांगा. म्हणजे आमच्या दृष्टीने तरी एकच मंगलोर एक्सप्रेस तिकीट आम्हाला कधी मिळाली नाही. एनिवे मंगलोरला आपण आयलो राहिलो साई पॅलेस मध्ये. ओके, आणि इथेच गुणा पलंडा आणि त्यांची फॅमिली बिलॉंग करते वगैरे. आणि
गडबड आईस्क्रीम खाल्लेलं. सो मँगलोर वॉज अ गुड एक्सपिरियन्स, मजा आलेली मँगलोरमध्ये राहिलं. सो येऊ परत कधीतरी मँगलोरला. ओके, मी तुम्हाला बोललो कर्नाटका, केरळा मला थोडं म्हणजे कसं वेगळं वाटतं. ओके, कारण जसे कोणी केरळाचे फ्रेंड वगैरे नाही आहेत, पण कर्नाटकचे फ्रेंड प्रचंड आहेत, पुरे आहेत म्हणजे कर्नाटकचे, आणि कोस्टल कर्नाटकाचे त्या बरेच आहेत, त्यामुळे मला असं ते असं फिलिंग येत नाही कर्नाटका मध्ये आला ना. कर्नाटकमध्ये आला बऱ्यापैकी सेम पण खाण्याच्या म्हणा, स्पेशली फूडच्या वगैरे, आणि कोण ना कोणतरी आहेच. ओके, आणि कर्नाटक मधले आपले सबस्क्रायबर पण बरेच आहेत. ओके, ते पण कमेंट करून सांगत असतात काय नाही काहीतरी वगैरे फ्रेंड. त्याच्यामुळे कर्नाटक इज ऑलमोस्ट लाईक अनदर होम असं म्हणू शकता तुम्ही. कर्नाटकचे बीचेस वगैरे म्हणजे सगळे माहिती आहेत. आता फक्त प्रेरणाचा झाला आहे कोकण, माझंच बाकी आहे, आणि मला असं वाटतं आज आपल्याला एक ब्रेक तर घ्यावेच लागणार कुठे ना कुठे. तो ब्रेक घेऊ आपण कुठे बघू आता कसं घ्यायचं. आता आपल्याला लागणार ते मस्तपैकी मँगलोरचा ट्रॅफिक. ओके, कारण आपण आलो प्रॉपर एका सिटीमध्ये, तर त्याच्यामुळे बघू. बघा हे आपल्याला जागा पण देत नाही आहे. आणि बघा समोर आलं ते डीमार्ट. आणि आता आपण मँगलोरच्या ट्रॅफिकमधून जरा पुढे आलो आहे. दोन मोठे लाल सिग्नल होत्या आणि तरी आपण ते फटाफट साईडने काढून वगैरे बायपास केले. आणि जो शेवटचा सिग्नल होता ना तो मोठा सिग्नल होता, म्हणजे जवळजवळ 1.5 मिनिटाचा. इकडे येऊन पुढे येऊन उभे राहिलो आणि बाजूचे ट्रॅफिक जे हवालदार होते ना, तर त्यांनी ना आमच्या गाडीचा नंबर ना त्यांचा जे हे असतं ना ऍप, त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात केली. आम्ही इकडे प्रे करतोय, अरे बाबा आता काय मिळू दे नको काहीतरी तिकीट चलान वगैरे नव्हतंच काही, बट यू नेव्हर नो. एवढी लॉंग ट्रिप आम्ही करून आलेलो आहोत ना, आता जर त्याला त्याच वेळी जर मिळालं ना तर मग झालं. ओके, मग पंगे झाले असते. ओके, सो तरी सुद्धा त्याला नाही मिळालं का, आणि सिग्नल पण सुटला तोपर्यंत. मग आता आम्ही पटापट आलो आता पुढे, आणि आता आपला प्रवास आय थिंक उडुपीकडे सुरू झालेला आहे. ओके, सो कुठेतरी आपण यस ऑलमोस्ट आता मी मॅपमध्ये पण बघतोय मँगलोर सुटी. आता आपण मागे सुटतोय, आता परत मँगलोरचं एक ॲडव्हान्टेज म्हणजे त्या साईडला नेत्रावती नदी होती, आता या साईडला कोणती नदी आहे मला माहिती नाही, तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पण आता लवकरच आपण पलीकडे जाऊ आणि मग मँगलोर नंतर आपला प्रवास उडुपीकडे सुरू आहे. आता ब्रिज लागेल थोडाच वेळ, ब्रिजवरती थोडंफार ट्रॅफिक आहे आणि ब्रिजच्या नंतर पण स्लाईड जास्त नाही, थोडंसं आहे, लाल लाल दिसतं आहे कुठेतरी. ओके, सो लेट्स सी. सो बाय बाय मँगलोर, भेटू आपण परत कधीतरी आता उडुपीकडे. आणि फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलो आहे. कुठे पोहोचलो आहे ते मी तुम्हाला सांगतो, पण आत्ता आपण पोहोचलो ना ती बीचच डेस्टिनेशन आहे की निर्वाणा बीच म्हणून आहे. तो हा कुठे आहे ना त्याच्याबद्दल आपण बोलू, पण त्याच्या आधी मी तुम्हाला आमची जिथे राहतो ना ती प्रॉपर्टी दाखवतो. सो समोर तुम्हाला माड दिसत असतील आणि दूरवर समुद्राच्या लाटांचा आवाज पण येत असेल. समुद्र टच बीच टचच प्रॉपर्टी आहे. ओके, तिकडेच आता आम्ही डिनरला चाललो आणि बघा हे अशा रूम्स आहेत, आपल्या चिरनमधल्याच रूम्स आहेत बरोबर. आणि हे बघा रूम थोडी मेसअप झालेली आहे ऑलरेडी, कारण आम्ही आल्याला सामान वगैरे ठेवलं आणि जरा लोळत पडलेलो, फ्रेश झालो. ओके, तर स्पेशियस आहे रूम बघू शकता तुम्ही. ओके, सो बेड पण बऱ्यापैकी मोठा आहे. ओके, एसी रूम आहे. ओके, आणि बाकी इकडे सगळं सामान आमचं आहे. वॉशरूम पण चांगलं आहे बघा, वेस्टर्न साईडचा. प्राईस मी तुम्हाला डिस्काउंट नाही करणार, कारण आम्हाला डिस्काउंट दिला आहे त्यांनी. ओके, कारण मे बी आम्ही रात्री आलो, दॅट इज अ रिझन. ओके, आता चला आता जेवायला जाऊया डायरेक्टली. सो बघा समुद्र आहे ना पलीकडे आहे. ओके, आणि तुम्हाला बोललो निर्वाणा बीच म्हणून आहे, त्याच्या लोकेशन मी तुम्हाला सांगतो. पाडा नावाचं गाव आहे ऍक्च्युली, सो तुम्ही गुगलवरती फाइंड आउट करू शकता. बाकी मी प्रॉपर्टी तुम्हाला उद्या दाखवेनच डे लाईटमध्ये, पण बघा ना असं मस्तपैकी इकडून त्यांनी एंट्रन्स केलं आहे डायरेक्ट बीचवर जाण्यासाठी. आता काही जण आले आहेत ते तिकडे बीचच्या जवळच बसलेत मस्तपैकी. आणि हे बघा अशी काहीशी प्रॉपर्टी आहे, तिकडे सगळ्या सीट्स आहेत, तिकडे सगळ्या आमच्या रूम्स आहेत, आणि आता आम्ही इथे मस्तपैकी डिनरला बसतो आहे. सो असं वाटतं की कॅन्डल लाईट डिनरला बसलो आहे ना. सो मस्तपैकी कसलं झाड आहे, पणसाचं आहे नाही आहे, रात्रीच्या काळात सकाळीच कळेल. ओके, पण मस्त लाईटमध्ये बसलो आता आणि इथेच आज जेवणाचा प्लॅन आहे. यस, आणि इथेच बसून मस्तपैकी जेवायचं आहे. ओके, सो अशा हेक्टिक दिवसानंतर ना असं समुद्राच्या बाजूला समुद्राची गाज ऐकत जेवायचा आनंद काही वेगळाच आहे. सो आता व्हेज मागवलंय, व्हेज हक्का थोडंच मागवलंय, त्यानंतर मग व्हेज पनीर चिली आणि हा मंचुरियन. हा म्हणजे कसं पटापट येईल आणि पटापट जेऊ. ओके, म्हणजे कसं फ्लॅक्स करता येतं ना छान पैकी. सो हा उद्या सावंतवाडीला, आणि आई पप्पांना फोन कर फक्त, ते राहिलंय उद्या फिश खायला येतं म्हणून. सो जेवण येतं तोपर्यंत या जरा गप्पा मारूया. सो आम्ही मँगलोर सोडलं आणि त्यानंतर तुमच्याशी बोललो नव्हतो, कारण मँगलोर नंतर एवढा ऑसम रस्ता होता ना, म्हणजे इथे येईपर्यंत मी सुसाट होतो. सुसाट म्हणजे कधी कधी मलाच माझं कळत नाही की मी अशी गाडी चालवतो एवढ्या लॉंग अवर्स मध्ये, आणि पण मी एन्जॉय पण करतो टू बी ऑनेस्ट. ओके, थोडा थकवा जाणवतो, मी नाही असं म्हणत नाही, बिकॉज डेली एवढं लॉंग अवर्स चालवणं म्हणजे थोडं हेक्टिक होतं. ओके, पण रस्ता जर चांगला असेल, थोडा ट्रॅफिक कमी असेल,
तर चढवायला मजा येते. ओके, टू बी ऑनेस्ट आय एम दॅट काइंड ऑफ पर्सन. रोड चांगला पाहिजे मग पळवायला जी मजा असते ती मजाच आहे. ओके, सो एक गोष्ट मला जाणवते, बघा केरळामध्ये पण रोडचं काम चालू होतं पण कर्नाटकाचे जे रोड्स आहेत ना, ओके, ते सगळेच्या सगळे ऑसम सिमेंटचे रोड आहेत. ओके, कुठे काही खड्डा बिड्डा काय नाही, तुम्ही डोळे झाकून, म्हणजे डोळे झाकून नाही अनुषंगाने या, तसंच चालू नका, पण तुम्ही सरळ गाडी मस्तपैकी चालवू शकता. ओके, काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि मला असं वाटतं दॅट इज वन ऑफ द मेजर रिझन कर्नाटका आज आपल्याला टफ फाईट देतो आहे. म्हणजे कर्नाटका आज आय टी मध्ये म्हणा, स्टार्टअप इंडस्ट्री मध्ये म्हणा किंवा पर्यटन म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला टफ फाईट देतो आहे. आणि मे बी इट कुड बी अ बेटर स्टेट ऑल्सो जर त्यांनी अशाच प्रकारची प्रगती करत राहिले. एवढ्या चांगल्या पद्धतीचे रोड्स त्यांनी आत्ताच अवेलेबल करून दिल्यात. आपल्याकडे अजून फक्त एक नावाला म्हणाला समृद्धी महामार्ग आहे, तर तो एक चांगला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पण नेहमी ट्रॅफिकच असतं त्याच्यावरती, त्याचं पण आपण नाव काढू शकत नाही. येस, ओके, सो मला असं वाटतं आपल्याला बकअप केलं पाहिजे, पटापट चांगले रस्ते बनवले पाहिजेत, कारण चांगले रस्ते म्हणजे प्रगती. ओके, सो प्रगती करायची तर चांगले रस्ते बनवलेच पाहिजेत. सो आता आमचं जेवण याची वाट बघतोय, तर येईल जेवण मग तुम्हाला जेवण दाखवतो. आणि बघा आता आमचं जेवण पण आलेलं आहे इकडे, मस्तपैकी गोबी मंचुरियन ड्राय, इकडे आहे आपली वेज अक्का नूडल्स, आणि इकडे आहे पनीर चिली. आज भरपूर दुपारी प्रेरणाला जरा स्किप झालेलं, प्रेरणाला तिकडचं जेवण आवडलं नव्हतं, त्याच्यामुळे आता पोट भरून जेवायचं आहे मस्तपैकी आणि आरामात आरामात. काय प्रेरणा, यस चला स्टार्ट करूया. सो जेवण तर झालं आहे आणि पोट चांगलंच भरलेलं आहे. सो आता अजून काही जेवणाची ताकद नाही आहे. आणि समुद्रावर एवढी थंड वाऱ्याची झोळूक येते ना, होऊ शकता लिटरली, यस डोळ्यावरती झोप आहे, डोळ्यावरती झोप आहे. आणि यस ते झोपायला आवडलं असतं ना ॲक्च्युली आम्हाला. आणि हा पाऊस आहे म्हणून बाकी नाहीतर, म्हणजे आता ते ओनरशी बोलत होतं, ते म्हणत होते की बाकीच्या वेळी जर तुम्ही आलात ना त्याचे ते तुम्हाला टेंट वगैरे लावून देतात, तर तुम्ही टेंटमध्ये पण राहू शकता. आणि बरीच मोठी प्रॉपर्टी आहे की आम्हाला पहिल्यांदा वाटलं आधी 8 रूम आहेत, तर ॲक्च्युली टोटल 14 रूम आहेत. ओके, आणि त्याच्याशिवाय टेंट लागतात, आता पावसाळ्यामुळे त्यांनी काढून ठेवलं. ओके, सो उद्या आपण ही प्रॉपर्टी बघूच, पण मला वाटतं आता जर तुमची रजा घेतो माझ्या पण डोळ्यावरती झोप आहे आणि प्रेरणाच्या पण डोळ्यावरती, चांगलेच थकलो आहोत प्रवासाने, आता मस्तपैकी करून पोहूया, त्या समुद्राचा आवाज ऐकत ऐकत. चला, गुड नाईट.